अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी नगर परिषद चौकामध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन आणि नगर अध्यक्षा साधनाताई महाजन यांनी या ठिकाणी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले। याबरोबरच जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि भाजपा पदाधिकारी यांच्या विद्यमाने सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले। नगर परिषद या ठिकाणी आलेलो आहोत। आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती नगर परिषद या ठिकाणी विपक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी आमदार गिरीश महाजन हे उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे। सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष म्हणून ओळखले जातात आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आणि देश अखंड ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न याला कुठे सांगण्याची गरज नाही। आणि म्हणून सरदार वल्लभभाईंच्या जयंतीच्या निमित्ताने माननीय मोदींनी घोषित केलं की एकता रॅली, रन फॉर युनिटी, एकतेसाठी आपण पळायचं आहे। आणि म्हणून आज सकाळपासून 6 वाजेपासून सर्व देशभर, अगदी ग्रामीण भागापासून, खेड्यांपासून, शहरांपासून, तालुक्यावर सर्वदूर मोठमोठ्या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे। आणि या सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस यासाठी आहे की जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू, सगळ्यात मोठा पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचा, की एक जागतिक आकर्षण ते ठरणार आहे। आज त्याचं अनावरण माननीय मोदींच्या हस्ते या ठिकाणी होत आहेत। सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश अखंड ठेवण्यासाठी जे प्रयत्न केलेत ते आपल्यालाही पुढे सुरू ठेवायचे आहेत। आणि म्हणून एकता रॅली आणि एका दिवसापुरतीच नाही तर आपण दररोज पळावं, शरीरासाठी, आरोग्यासाठी ते चांगलं आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी नम्र आवाहन करणार आहे की आपण दररोज पळालं पाहिजे, परंतु यातून, या माध्यमातून हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, सर्व धर्मीय आम्ही एक आहोत, आम्ही एक संघ आहोत। हा देश अखंड ठेवण्यासाठी, हा देश एकसंघ ठेवण्यासाठी आम्ही सगळे वचनबद्ध आहोत ही शपथ आपल्याला आज या ठिकाणी घ्यायची आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी मनापासून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्यासोबत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत बावीसकर या ठिकाणी उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडून या सरदार वल्लभभाई पटेल जयंती संदर्भातल्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं तमाम जनतेला मी सरदार पटेल जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज पटेलांच्या प्रतिमाचं पूजन इथे माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सुभहस्ते संपन्न झालेलं आहे। संपूर्ण देशभरात आज मोठं उत्साहाचं वातावरण आहे। सरदार पटेल यांना लोहपुरुष म्हणून ओळखलं जात होतं। त्यांचे कणखर नेतृत्व, खूप मोठं योगदान त्यांचं या देशाच्या एकात्मतेसाठी लाभलेलं आहे। आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं एक मोठं वातावरण सगळीकडे आहे। त्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्या तमाम जनतेला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा। भारताच्या एकात्मता व अखंडतेचं प्रतीक असलेले भारताचे लोहपुरुष माननीय या देशाचे पहिले गृहमंत्री माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मी प्रथम आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। या देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अग्रणी असलेले, त्याचप्रमाणे जेव्हा देश स्वतंत्र झाला, हा देश वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विभागलेला होता। अनेक संस्थानं या देशामध्ये होती, ती संस्थानं एक संघ करण्याचं काम, जिथं जिथं असं जी संस्थानं या ज्या, जसं आपण आज काश्मीरचा प्रश्न घेतो, त्याच्यावर चर्चा करतो, काश्मीर प्रश्न असेल, हैदराबादचं संस्थान असेल, अशी अनेक संस्थानं होती की जी या देशामध्ये सामील होण्यास टाळाटाळ करत होती, परंतु त्यांना या देशामध्ये सामील करून घेण्याचं काम या देशाचे कणखर पहिले गृहमंत्री आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे। आज मोठ्या दिमाकामध्ये हा स्वतंत्र भारत
एक संघ एकात्म आणि अखंड असा दिसतोय त्याचं सगळं श्रेय हे माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांना जातंय. आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जगामध्ये सर्वात उंचीचा पुतळा हा सरदार सरोवर प्रकल्पाजवळ तयार केलेला आहे आणि तो आज राष्ट्राला आज या जयंतीनिमित्त अर्पण देखील केलेला आहे. त्या या सर्वात उंच पुतळ्याच्या देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा या आमच्यासारख्या तरुण पिढीला यापुढेही मिळत जाईल. हा देश अखंडित व अबाधित ठेवण्याचं काम त्यांच्या विचारांनी या देशामध्ये असंच चालू राहील हीच त्यांच्या जयंतीच्या निमित्त त्यांना आदरांजली ठरेल. मी सर्वांना पुन्हा एकदा या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री तसेच कराची काँग्रेस अधिवेशनाचे 1931 अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती ही जयंती जामनेरमधील नगर परिषद या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आले. कॅमेरामन सचिन मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.